आणि आता पाहणार आहोत आताची सर्वात मोठी राजकीय बातमी. लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. संसदेचं हे शेवटचं अधिवेशन असेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. रामराजे, 18 सप्टेंबरपासून अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे, विशेष अधिवेशन आहे असं समजत आहे आणि यातच लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका होणार असल्याचंही समजत आहे. काय नेमकं घडतंय, काय अधिक माहिती आहे? बिलकुल, सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे. खरं तर मार्च ते एप्रिल पासून या निवडणुका असतात लोकसभेच्या, परंतु त्या अगोदरच घेण्याच्या संदर्भामध्ये तयारी सुरू केल्याची माहिती मिळते आणि त्यानुसार या निवडणुका ज्या आहेत त्या नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये सुद्धा होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत सुद्धा या निवडणुका जाऊ शकतात. त्यामुळे अगोदर जे ठरलेली वेळ होती मार्च किंवा एप्रिलमध्ये निवडणुका घेणं ते अगोदर घेतलं जाऊ शकतं आणि वन नेशन वन इलेक्शन हे जर मंजूर झालं तर या निवडणुकांचा मार्ग जो आहे तो मोकळा होणार आहे. त्यामुळे मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता जी आहे ती आणखीन वाढलेली दिसून येते. त्याचबरोबर हे अलीकडील निवडणुका घेण्याचं कारण हेच आहे की यावेळेस उष्णता जी असणार ती मोठ्या प्रमाणात असणार आहे. उन्हाळा जो असणार आहे तो कडक असणार आहे आणि विशेष करून उत्तरेमध्ये हा उन्हाळा मोठ्या प्रमाणावर असतो. त्यामुळं उष्माघाताचे बळी जाऊ नये आणि निवडणुकीमध्ये सुद्धा त्याचा अडथळा येऊ शकतो. म्हणून या निवडणुका ज्या आहेत ते कोणत्या परिस्थितीमध्ये फेब्रुवारीच्या अगोदर संपवाव्यात या संदर्भामध्ये ही हालचाल सुरू करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळं जी राज्य येणार आहेत वन नेशन वन इलेक्शन मध्ये कोणकोणते राज्य असणार आहेत त्यावर सुद्धा भर दिला जाणार आहे. आता सध्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणुका तर होणार आहेत, त्यांचा सुद्धा समावेश केला जाईल. आणि त्याचबरोबर पुढच्या 6-7 महिन्यामधल्या लोकसभेच्या दृष्टीनं जर पाहिलं तर महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्रासोबत 5 महत्वाच्या राज्यामध्ये सुद्धा निवडणुका होणं विधानसभेच्या अपेक्षित आहे. त्यामुळे महाराष्ट्रासोबत पुन्हा मध्य प्रदेश आणि राजस्थान यांच्यासोबत या संपूर्ण लोकसभेच्या आसपासच विधानसभा आणि लोकसभा या निवडणुका होणार का हे पाहावं लागणार आहे. धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. आताची सर्वात मोठी बातमी सध्याची लोकसभा भंग होण्याची शक्यता आहे, सूत्रांनी ही माहिती दिली आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे